16 ऑगस्ट 2023 रोजी अधिक महिन्यात आलेल्या अमावस्येला 19 वर्षांनंतर मोठा योगायोग घडून येतोय. हा दिवस अगदी खास असणार आहे, कारण या दिवसाचं धार्मिक विशेष महत्व आहे. त्यानंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. तर अधिक महिन्याच्या या अमावस्येला काही विशेष कार्य केल्यास व्यक्तींचे सर्व दुःख दूर होतात. शिवाय अमावस्येच्या दिवशी पितरांचं स्नान, दान आणि श्राद्ध केल्यानं पितृदोष, कालसर्पदोष आणि शनिदोषापासूनही मुक्ती मिळते असं म्हणतात. याबरोबरच माणसांची अनेक जन्मांची पापे नष्ट होऊन कुटुंबात सुख नांदते असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी अधिक श्रावणातील अमावस्येचा हा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात अधिक महिन्याच्या अमावस्येला कोणत्या राशींचं नशीब चमकणार आहे आणि या राशींमध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर अधिक महिन्याच्या या अमावस्येनंतर काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. त्यातली पहिली राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशींच्या लोकांच्या करिअरशी संबंधित समस्या अधिक महिन्याच्या अमावस्येला संपणार आहेत. त्यानंतर वृषभ राशींच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू लागणार आहेत. शिवाय वृषभ राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे. या राशींच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि त्यात तुम्हाला यशही प्राप्त होईल. त्यानंतरची राशी आहे कन्या राशी. अधिक मास अमावस्या ही व्यावसायिकांसाठी खूप खास असणार आहे असं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. व्यवसायाच्या बाबतीत कन्या राशींच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय कन्या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती या काळानंतर सुधारू शकते. याबरोबरच त्यांच्याकडे पैशातही वाढ होऊ शकते. रखडलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची दाट शक्यता या काळात वर्तविली जाते. याबरोबरच मुलांच्या बाजूने चांगल्या बातम्या सुद्धा कन्या राशींच्या व्यक्तींना मिळू शकतात. त्यानंतर आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी अधिक महिन्यातील अमावस्या ही लाभदायक ठरू शकते. या दिवशी तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची सुद्धा दाट शक्यता आहे. याबरोबरच तूळ राशींच्या व्यक्तींच्या जीवनात वडिलोपार्जित मालमत्तेबाबत ज्या अडचणी येत होत्या त्या सुद्धा दूर होतील. शिवाय अधिक महिन्याच्या अमावस्येनंतर तूळ राशीच्या नोकरदार लोकांना बढती मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. अधिक महिन्यातील अमावस्येनंतर तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात लवकरच लग्नाचे योग सुद्धा जुळून येतील. त्यानंतरची राशी आहे कुंभ राशी. अधिक महिन्याची अमावस्या ही कुंभ राशींच्या लोकांसाठी आनंदाची भेट घेऊन येऊ शकते. या दिवशी कुंभ राशींच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. शिवाय अधिक महिन्याच्या अमावस्येनंतर धार्मिक कार्यात या लोकांची रुची सुद्धा वाढू शकते. कुंभ राशीच्या लोकांना नोकरी आणि पैसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होण्यास मदत मिळेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक मानला जातो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.